नमस्कार, स्मिता मळे किचन मध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला माहितीच आहे पूर्ण जगभरात आता लॉकडाऊन चालू आहे। या लॉकडाऊन मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवायची आहे। त्या संदर्भात आपण आज एक हेल्दी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे पुदिना चहा। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत, पाहूया साहित्य। एक कप पाणी, एक कप दूध, एक टीस्पून चहा पावडर, एक टेबलस्पून साखर, एक इंच आल्याचा तुकडा, अर्धा इंच दालचिनी, 10 ते 12 पानं पुदिन्याची। आता पाहूया कृती। पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे। चहा पूड घालणार आहोत, साखर, घातलेलं साहित्य सगळं उकळेपर्यंत, एक उकळी येईपर्यंत आपण हे पुदिना, आलं आणि दालचिनी वाटून घेणार आहोत। हे आपण मिक्सरला यासाठी वापरत नाही आहोत कारण की मिक्सरमध्ये जेव्हा आपण कोणतीही वस्तू ग्राइंड करतो त्यावेळेला ती कट होते आणि जेव्हा आपण खलबत्त्यात किंवा उकळ्यामध्ये ते टेचतो तेव्हा त्याचा अर्क बाहेर येतो, म्हणजे ते फाईनली असे व्यवस्थित रगडले जातात, त्यामुळे आपण हे खलबत्त्यात बारीक करत आहोत। आता ही फाईन झालेली पेस्ट आपण चहामध्ये ऍड करत आहोत। चहाला आता उकळी आलेली आहे, असंच त्याला 1 मिनिटभर आपण उकळी येऊन द्यायची आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध ऍड करणार आहोत। अशा तऱ्हेने आपला पुदिना चहा, क्वारंटाईन स्पेशल चहा रेडी झालेला आहे। आपला कडक हेल्दी चहा इथे तयार आहे। आपल्या आवडीनुसार आपण साखर हवी असेल तर अजून त्याच्यात घालून घेऊ शकता। पहिल्या व्हिडिओला आपण खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। असंच आपण जास्तीत जास्त नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। Stay home, stay healthy.